भारत बंद, मार्केट बंद, अशा परिस्थितीत नॉनव्हेज खाणाऱ्यांना रोज काय खावं याचा प्रश्न पडतो. आणि याच प्रसंगाला तोंड देण्यासाठी आपण सुखी मासेचा स्टॉक घरी भरून ठेवतो. त्याच सुख्या मासेच्या स्टॉकमधून आज मी तुम्हाला वाकठ्याचं कालवं बनवून दाखवणार आहे. जसे सुखे बोंबील, जवळा, आंबाडा, तशाच वाकट्या. आणि या वाकट्यांची चव घेण्यासाठी खास वाकट्या बटाट्यांचा रस्सा बनवला जातो मोजक्याच साहित्याने. आणि झटपट होणारी ही रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तर वेळ न घालवता चला सुरू करूया आजची रेसिपी. नमस्कार, मी भारती म्हात्रे सिम्पली स्वादिष्टमध्ये तुमचं स्वागत करत आहे. वाकट्या बटाट्याचं कालवण बनवण्यासाठी इथे सर्वात आधी आपल्याला सुखी मासे म्हणजे वाकट्या घ्यायचे आहेत. इथे मी 3 वाकट्या घेतलेल्या आहेत आणि त्याचे या प्रकारे तुकडे केलेले आहेत. साईडला त्याचे केस वगैरे असतात, तेही कापून घ्यायचे आणि फक्त मधला भाग आपल्याला घ्यायचा आहे. बघा, साधारण मीडियम साईजच्या वाकट्यांचे 4 ते 5 तुकडे होतात, तरी तसे मी 3 वाकट्या घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये घालण्यासाठी बटाटे घेतलेले आहेत 2 छोटे किंवा मीडियम साईजचे, 1 मोठा कांदा उभा आणि जाडा चिरून घ्यायचा आहे, 10 लसणाच्या पाकळ्या आणि 2 मोठे चमचे आपल्याला चिंचेचा कोळ हवा आहे. म्हणून चिंच मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे. तर चला आता कालवण्याची तयारी करूया. तर त्याच्यासाठी सर्वात आधी आपल्याला वाकठ्या स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून काढायचे आहेत. कारण जेव्हा मासळी सुकवली जाते ते कुठे सुकवतात हे आपल्याला माहिती नसतं, म्हणून घरी आणल्यानंतर 2 ते 3 वेळा तरी पाण्यातनं धुवून घ्या. हे बघा, मासळी धुवून झालेली आहे. तर चला आता कालवण्याची तयारी करूया. तर कढईत 2 ते 3 मोठे चमचे तेल गरम करा. तेल गरम होताच कांदा घाला याच्यामध्ये, आणि कांदा जास्ती शिजवायचं नाही आहे. 1 ते 2 मिनटं फक्त हलकसं तेलावर तुम्ही परतून घ्या, कारण कालवण्यासाठी आपल्याला कांदा थोडासा कच्चाच ठेवायचा आहे. कारण कांदा, वाकटे आणि बटाटा एकत्रच आपण शिजवणार आहोत. अरे बघा, साधारण इतपत आल्यानंतर आता आपण याच्यामध्ये ठेसलेलं लसूण घालूया. हलकसं परतून घ्या. आता याच्यामध्ये आपण मसाले घालूया. तर मसाल्यांमध्ये फक्त आपण याच्यामध्ये घालणार आहोत हळद आणि लाल तिखट. तर 1/2 चमचा हळद घ्या आणि 2 चमचे भरून लाल तिखट, म्हणजे आपला स्पेशल आगरी मसाला. सिम्पली स्वादिष्टचा आगरी मसाला तुम्ही वापरू शकता किंवा कुठचाही आगरी कोळी मसाला तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता. हे बघा, मसाला घातल्यानंतर मिक्स करा. आता आपण याच्यामध्ये घालूया वाकट्या. वाकट्या घातल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्या. आता जसं की कालवण आहे म्हणून याच्यामध्ये आपण पाणी घालूया. तर साधारण मी 1 ग्लास भरून पाणी घेतलेलं आहे. पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा ढवळून घ्या. आता याच्यामध्ये बटाटे घालूया. आता घालूया चवीपुरतं मीठ. आता झाकण देऊन मीडियम फ्लेमवर साधारण 10 ते 15 मिनिटं किंवा बटाटा शिजेपर्यंत शिजवायचं आहे. कारण वाकट्या खूप लवकर शिजतात, पण बटाटा व्यवस्थितपणे शिजणं गरजेचं आहे. म्हणून बटाटे शिजेपर्यंत ताटावर थोडंसं पाणी ठेवा, म्हणजे आतला रस्सा जो आहे तो आटणार नाही. आणि 10 ते 15 मिनिटं ठेवा. 15 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण बघूया बटाटा शिजला आहे की नाही. हे बघा, दिसायला तर खूप छान दिसतंय कालवण. ॲज वेल अस बघा, बटाट्याचे तुकडे सुद्धा झालेले आहेत. त्याच्याने अंदाज आलाच असेल बटाटाही व्यवस्थितपणे शिजलेला आहे. आता याच्यामध्ये आपण 2 मोठे चमचे चिंचेचा कोळ मिक्स करूया. आणि आता झाकण देऊन पुन्हा 2 ते 3 मिनिटं आपण शिजवत ठेवूया. तर ह्या प्रकारे तयार झालेला आहे आपला चमचमीत मस्त तिखट आंबट असं वाकठ्यांचा कालवण. आणि ह्या कालवणाची असल चव तुम्हाला घ्यायची असेल तर भातासोबतच सर्व्ह करा, कारण हा परफेक्ट कॉम्बिनेशन आहे वाकट्या बटाट्याचं कालवण आणि गरमागरम भात. बरेच जणांना वाकट्या खाता येत नाही, कारण ही एक कलाच आहे. मधला काटा काढून वरचं फक्त सुख बाव खाणं. पण जर तुम्हाला वाकट्या खाता येत नसतील तरी सुद्धा रस्सा तुम्ही चाखून बघा, तुम्हाला खूप आवडेल, कारण त्याची असल चव रस्स्यामध्येच उतरते. तर कशी वाटली तुम्हाला माझी ही आजची रेसिपी? लवकरात लवकर बनवा, खाऊन बघा आणि खाल्ल्यानंतर कमेंट, शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पाहत रहा सिम्पली स्वादिष्ट. आणि हां, इंस्टाग्राम, फेसबुक आणि टिकटॉकवर सुद्धा फॉलो करा. त्याच्यावर सुद्धा खूप छान छान स्टोरीज, व्हिडिओज आणि फोटोज अपलोड केले जातात. थँक्यू.